हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. आता ही प्रश्न पाहण्याची सिरीज म्हणजे आपण दररोज 50 प्रश्नांची सिरीज घेणार आहोत, म्हणजे दररोज 50 एम सी क्यू कवर करणार आहोत. त्या 50 एम सी क्यूचं ॲनालिसिस आयोगाला असतील आणि इतर महत्त्वाचे सराव प्रश्न संच हे आपण कवर करणार आहोत, म्हणजे याचा उपयोग तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचे एक अपडेट म्हणजे मी इथं जे लिहिले दररोज 3 स्पेशल क्लास म्हणून, तर हे 3 स्पेशल क्लास म्हणजे काय? तर दररोज अनअकॅडमीवर माझे अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केलं का, त्या ठिकाणी तुम्हाला 3 स्पेशल क्लास पाहायला मिळतील. सकाळी 11, दुपारी 2 आणि रात्री 9 हे सुद्धा फ्री लाईव्ह क्लासेस आहेत. लाईव्ह क्लासेस आहेत आणि तुम्हाला ते फ्रीमध्ये पाहायला मिळतील, तर याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. हे महत्त्वाचे न्यूज. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपले जे लेसन आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करून, कशाची तुलना केली आहे? जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी केली आहे आणि त्याच्या पाठीवर भारत सरकाररूपी हत्ती आहे अशी केली होती. ओके, राज्यसेवा मुख्य 2017 हा प्रश्न विचारला होता, जिल्हाधिकाऱ्यांची तुलना. आता याचं ऑप्शन बघितले, वॉरन हेस्टिंग आणि इतर सर्व. याचं करेक्ट उत्तर येतं ते म्हणजे रॅम्से मॅकडोनाल्ड. ओके, रॅम्से मॅकडोनाल्ड हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, कारण त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची तुलना कासवाशी करून पाठीवर भारत सरकाररूपी हत्ती अशी केली होती. रॅम्से मॅकडोनाल्ड म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येणं गरजेचं आहे, ती म्हणजे जातीय निवाडा. कोणती गोष्ट? जातीय निवाडा. जातीय निवाडा म्हटलं की त्याची तारीख परीक्षेला दोनदा परीक्षेला प्रश्न विचारलाय, ती तारीख येते 16 ऑगस्ट 1932. जातीय निवाडा म्हटलं की याची ही तारीख लक्षात घ्या. आता हे एवढं आलं, याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल याच्यामध्ये, तर दुसरं म्हणजे इथं जिल्हाधिकाऱ्याची तुलना असा शब्द दिलाय आणि इथं वॉरन हेस्टिंग दिलंय, कारण जिल्हाधिकारी हे पद आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे कोणी निर्माण केलं असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर येते वॉरन हेस्टिंग. 1772 वॉरन हेस्टिंगनं जिल्हाधिकारी हे पद निर्माण केलेलं होतं. म्हणजे तुम्ही आता एम पी सीचा अभ्यास करताय, बरोबर? मग एम पी सीचा अभ्यास करताय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पद, ज्या पदासाठी तुम्ही जास्त फोकस करता, ते म्हणजे उपजिल्हाधिकारी पद. ते पद म्हणजे कोणतं? उपजिल्हाधिकारी. की बरेचसे एम पी एस सी करणारे विद्यार्थी ज्यांचं हायेस्ट लेवल हे इथंपर्यंत राहतं. उपजिल्हाधिकारी म्हटल्यानंतर या पदाची निर्मिती कोणी केली? तर विल्यम बेंटिक. या पदाची निर्मिती कोणी केली? विल्यम बेंटिक, लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी त्या पदाची निर्मिती केलेली होती, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या पॉईंटमधून हे एवढे ॲटलीस्ट माहिती असणं गरजेचं आहे. उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कलम नगरपालिकांच्या सत्ता अधिकार आणि जबाबदारीशी संबंधित आहे? प्रश्न विचारला होता राज्यसेवा मुख्य 2017 दिलंय काय? नगरपालिकांच्या सत्ता अधिकार आणि जबाबदारीशी संबंधित आहे. प्रश्न जर नीट बघितला तुम्हाला लगेच उत्तर कळतं. ओके, ते म्हणजे 243W. आता हे आर्टिकल तुम्हाला इथं लगेच कळून जातं. ओके, आता हे कसं काय तुम्ही म्हणाल तर तुम्हाला लक्षात घ्या, कारण जी 73वी घटना दुरुस्ती आहे, कोणती घटना दुरुस्ती? 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती म्हटलं 1992 सालची, त्या घटना दुरुस्तीनुसार आर्टिकल जर म्हटलं तर 243 ते 243 ओ पर्यंत येतात. परंतु हे जे आर्टिकल येतं हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार येतं? तर ती घटना दुरुस्ती येते 74वी. कोणती येते? 74वी घटना दुरुस्ती. आलं लक्षात? 74वी घटना दुरुस्ती म्हटलं मी, म्हणजे 74व्या घटना दुरुस्तीनुसार 243W या आर्टिकलनुसार जे आपण 12वं परिशिष्ट म्हणतो हे 12वं परिशिष्ट ॲड करण्यात आलेलं होतं, 12वं परिशिष्ट. ओके, तर ते येतं 243W हे त्याचं अचूक उत्तर येतं. ते 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतींच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या म्हटलं तर त्याच्या संदर्भात आर्टिकल येतं 243G. हे लक्षात राहू द्या, हे परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 1. मग प्रश्न असा उरतो 73व्या घटना दुरुस्तीनुसार, म्हणजे ही जी 73वी घटना दुरुस्ती आहे या 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये कोणतं आर्टिकल ॲड करण्यात आलं, म्हणजे
भाग कोणता ऍड करण्यात आला? 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. 73 म्हटलं की राज्यघटनेमध्ये भाग म्हणतोय, भाग 9 येतो, आणि 74वी घटना दुरुस्ती म्हटलं भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलेला भाग होता 9A. कारण 9B जो भाग आहे भारतीय राज्यघटनेमधला, 9B जो भाग आहे तर तो कोणत्या घटना दुरुस्तीनं ऍड करण्यात आलाय? 9B. 9B म्हटलं तर ती येते 97वी घटना दुरुस्ती, जी सहकार क्षेत्राच्या संदर्भात येते. 2011 साली झालेली घटना दुरुस्ती, त्यांना ऍड करण्यात आला. ओके, तर एवढं मिनिमम तुम्हाला माहिती असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न आहे पुढचा, तो म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत दाद मागता येते आणि ती कोणाकडे? हां, हा सुद्धा राज्यसेवा मुख्य 2017 विचारला होता. तर ती दाद कोणाकडे मागता येते? तर लक्षात राहा, याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 बरोबर, 30 दिवसांच्या आत. आणि कोणाकडे मागता येते? तर विभागीय आयुक्ताकडे ती दाद मागता येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमधील डॅश डॅश ही एकमेव दुवा आहे. ठीक आहे, विभागीय आयुक्त, जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती. डेफिनेटली लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या, 73 आणि 74 घटना दुरुस्तीमधली दुवा म्हटलं तर जिल्हा नियोजन समिती. कारण जिल्हा नियोजन समितीची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार म्हटलं की 74 येते, पण दुवा म्हणून कार्य करताना दोन्हीमध्ये करते. ओके, जिल्हा नियोजन समिती याचा अर्थ आर्टिकल कोणतं? 243ZD. जिल्हा नियोजन समिती म्हटलं 243ZD, कारण 243ZE ही महानगर नियोजन समितीच्या संदर्भात येतं. कुठली समिती? महानगर नियोजन समिती. ओके, महानगर नियोजन समिती, हे लक्षात घ्या. जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती, डेफिनेटली आन्सर कोण? पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसंच केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी करण्यात आली? कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय म्हटलं की सिम्पलचं आहे, 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट, जेव्हा 1772 म्हणजे 73 पिरियडमध्ये वॉरन हेस्टिंग होता पदावर त्यावेळी. ठीक आहे, आता या 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार महत्त्वाची गोष्ट काय असं जर तुम्हाला विचारलं तर जो बंगालचा गव्हर्नर होता. ओके, काय लक्षात घ्यायचं परीक्षेसाठी? बंगालचा गव्हर्नर. ठीक आहे, बंगालचा गव्हर्नर हा काय झाला? बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. लक्षात येते, बंगालचा गव्हर्नर हा काय झाला? बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. कोणत्या? 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. मग मी असं म्हटलं बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार झाला? प्रश्न समजतोय? बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार झाला हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं, हॅशटॅग बंगालचा गव्हर्नर जनरल असं म्हणायचं, बंगालचा गव्हर्नर जनरल, आणि पुढे उत्तर द्यायचं. ठीक आहे, हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे? हां, राज्यसेवा मुख्य 2017 विचारलं होता. पवना पारस, जामखंडे कोयना, जामखंडे चळकेवाडी, चळकेवाडी डहाणू. अचूक उत्तर येतं पवन ऊर्जा केंद्र, जामखंडे चळकेवाडी. सिम्पलच आहे. पुढचा आहे, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी म्हणजे स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? हा सुद्धा PSI मुख्यालयाच विचारला होता 2017. बॉक्साईट, मॅंगनीज, तांबे आणि सोने. उच्च दर्जाचं लोखंड म्हणतोय, डेफिनेटली तुमचं उत्तर असणार आहे मॅंगनीज. हां, डेफिनेटली कोणतं उत्तर असणार आहे? मॅंगनीज. मॅंगनीजचा उच्च दर्जाचं स्टील, पोलाद, लोखंड निर्माण करण्यासाठी वापर केला जातो. ओके, मॅंगनीजच्या उत्पादनामध्ये आता दोन गोष्टी लक्षात घ्या, लक्षात ठेवा. मॅंगनीजच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रात किती टक्के वाहतो वाटा भारताच्या? मॅंगनीज उत्पादन म्हटलं की 40%. ओके, लक्षात राहते. आता मॅंगनीजचं उत्पादन म्हटलं की महत्त्वाचे जिल्हे कोणते? कसं लक्षात ठेवणार? महत्त्वाचे जिल्हे महाराष्ट्रातले, मानसीचं बंड असं लक्षात ठेवायचं. मानसीचं बंड म्हणजे कसं? तर आता याच्यामध्ये नागपूर, सिंधुदुर्ग आणि भंडारा. सी म्हणजे सिंधुदुर्ग, मा म्हणजे मॅंगनीज, न म्हणजे नागपूर, आणि बंड म्हणजे भंडारा. म्हणजे सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर असं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता. ओके, मानसीचं बंड. आता बॉक्साईट म्हटलं तर कोकणाकडच्या भागामध्ये सगळे पाहायला मिळतात, विदर्भातला, विदर्भाच्या साईडला नाही पाहायला मिळत, कोकणातल्या भागामध्ये. आणि बॉक्साईट म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा जर विचारला तर तो येतो कोल्हापूर. कोणता जिल्हा येतो? कोल्हापूर. ओके, हे लक्षात राहा.
म्हणजे वर जे ठाणेपासून पालघरपासून ते खाली रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत, हां हे सर्व जिल्ह्यामध्ये बॉक्साईट पाहायला मिळतं. सर्वाधिक जास्त महत्त्वाचा जिल्हा विचारलं तर तो कोल्हापूर, याच्यावर MPSC ने प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारनं किचकवध या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता, या नाटकात किचक कोणाचं प्रतिनिधित्व करत होता? सिंपलचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन 1905-6 गोष्ट. जॅक्सनच्या खुनासाठी खालीलपैकी कोणाला फाशी दिली नाही? ठीक आहे, अनंत लक्ष्मण. आता लक्षात घ्या, जॅक्सनचा खून कोणी केला? तर अनंत लक्ष्मण कॅनरी याच्यामध्ये महत्त्वाची व्यक्ती होती. परंतु प्रश्न काय विचारलाय, कोणाला फाशी दिली गेली नाही? तर आता याच्यामध्ये अनंत लक्ष्मण कॅनरी यांना तर फाशी दिली आहे डेफिनेटली, पण एका व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीला फाशी दिली गेली नव्हती, ते तुम्हाला इथं ओळखायला सांगितले. म्हणजे अनंत लक्ष्मण कॅनरी यांना फाशी दिली होती, त्याचबरोबर जे कृष्णाजी गोपाळ कर्वे होते त्यांनासुद्धा फाशी देण्यात आली होती, आणि तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे विनायक नारायण देशपांडे यांनासुद्धा फाशी देण्यात आलेली होती. म्हणजे या सर्वांना फाशी झाली आहे, कुणाला देण्यात आली नव्हती असं जेव्हा म्हटलंय, त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे? त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, दत्तात्रय पांडुरंग जोशी. हे तुमचं उत्तर असणार आहे, हे ॲन्सर असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जॅक्सनच्या खुनासाठी कोणाला फाशी दिली? अनंत लक्ष्मण कॅनरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक लक्ष्मण नारायण देशपांडे. हे तुमचं उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 1905 यंग थिईस्ट युनियन, ओके, हा याची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? यंग थिईस्ट युनियन म्हटलं, लक्षात ठेवा, याचं उत्तर येतं विठ्ठल रामजी शिंदे किंवा वीरा शिंदे यांना आपण म्हणतो, तर ते लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. विठ्ठल रामजी शिंदे म्हटलं तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांनी कुठून प्रकाशित केला? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, ओके, हा कुठून प्रकाशित केला असं जेव्हा विचारलं जातं, त्याचं उत्तर येतं 1933, आणि ठिकाण येतं कोल्हापूर. ठिकाण येतं कोल्हापूर, हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे तुम्हाला यामधून. ठीक आहे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. आता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल आणखी बघायचं झालं तर डिप्रेस क्लासेस मिशन ऑक्टोबर 1906 त्यांनी सुरू केलेली होती, याच्यामधून बरंचसं कार्य त्यांनी केलेलं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रश्न विचारलाय ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष, राज्यसेवा मुख्य 2017 होता, ओके. पहिले अध्यक्ष म्हटलं की आगा खान यांचं नाव येणं गरजेचं आहे. ऑल इंडिया मुस्लिम लीग पहिले अध्यक्ष आगा खान, खूप महत्वाचं नाव. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी 1865 विधवा विवाह उद्योजक मंडळ स्थापन केलं, राज्यसेवा मुख्य 2017. आता हा प्रश्न मी स्टार कॅटेगरीत देतोय. स्टार का? कारण एका शब्दामध्ये यामध्ये फरक आहे, ओके. 1865 दिले तुम्हाला आणि काय म्हटलंय? विधवा विवाह उद्योजक मंडळ म्हटलंय, मंडळ म्हटलंय. याचा अर्थ, याचं उत्तर काय असणार आहे? महादेव गोविंद रानडे. म्हणजे महादेव गोविंद रानडे पर्यायात कुठे आहे? पहिल्या पर्यायामध्ये, ते त्याचं उत्तर असणार आहे. कारण याच्यामध्ये दोन पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे 1893. आता मी ज्या गोष्टी सांगतोय ना थोड्या लक्षात घ्या. 1893 विधवा विवाह उद्योजक मंडळी, विधवा विवाह उद्योजक मंडळी याची सुरुवात, याची स्थापना कोणी केली असं जेव्हा म्हटलं जातं, वर्ध्याहून याची स्थापना झाली होती किंवा ठिकाण सुरुवात केली होती, आणि हे कोणी केलं होतं? तर हे होतं धोंडो केशव कर्वे, ओके. धोंडो केशव कर्वे यांनी याची स्थापना केली होती. पण हे नाव त्यांनी लगेच ठेवलं का? म्हणजे मंडळ आणि मंडळी याच्यामध्ये फरक आहे, इथं लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे तुम्हाला परीक्षेसाठी. का? तर इथं मंडळ आहे, मंडळ म्हटलं की रानडे, मंडळ म्हटलं की रानडे, आणि मंडळी म्हटलं, मंडळी म्हटलं की महर्षी धोंडो विठ्ठल कर्वे, धोंडो केशव कर्वे. आता याच्यामध्ये आणखी महत्त्वाची गेम काय आहे? तर 1895 म्हणजे 2 वर्षामध्ये महर्षी कर्वे यांनी काय केलं? याचं नाव बदललं होतं, ओके. तर विधवा विवाह प्रतिरक मंडळ असं चेंज केलं होतं, म्हणजे उद्योजक मंडळी कट करून टाकलेलं होतं, हे लक्षात असतं. 1895 नाव बदललं होतं, त्यामुळं तुम्हाला या दोन गोष्टी लक्षात असू द्या. महादेव गोविंद रानडे, कारण ऑप्शनमध्ये बघा ना, विष्णूशास्त्री पंडित कॉमन दिले, इथं रानडे दिले, इथं कर्वे दिले, इथं कर्वे दिले, इथं कर्वे दिले, म्हणजे किती कन्फ्यूज केले तुम्हाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंना कैसर ए हिंद पदवी का देण्यात आली?
हां का देण्यात आली. आता पहिली गोष्ट, आता ती सुरुवात करताना कैसरी ही पदवी हिंद पदवी त्यांना केव्हा दिली इथून सुरुवात करा, कारण कैसरी हिंद पदवी त्यांना दिली होती 1919 मध्ये. कुणाला? पंडित रमाबाईंना. ठीक आहे, पंडित हा नाव त्यांना कुठून दिलं तर कलकत्तामधून दिलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आता त्यांना हे किताब का देण्यात आला, त्याचं रिझन होतं एकच, ते म्हणजे त्यांनी जो स्त्री शिक्षण कार्याचा गौरव काढण्यासाठी, कशासाठी? स्त्री शिक्षण कार्याचा गौरव काढण्यासाठी. ख्रिस्ती धर्म स्वीकारला वगैरे, बाकी फक्त कन्फ्युजन करायला दिले. ठीक आहे, याचं उत्तर येते स्त्री शिक्षण कार्याचा गौरव काढण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, भारतात शिक्षणाचा हक्क अधिनियम जम्मू काश्मीर वगळता -- पासून लागू करण्यात आला, राज्यसेवा मुख्य, कारण सध्या नवीन शैक्षणिक धोरण आले त्याच्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा. तर हा म्हणजे काय? आर टी ई ॲक्ट. कधीचा आहे? 2009 RTE म्हणजे काय? राईट टू एज्युकेशन, म्हणजे प्रायमरी एज्युकेशन 6 ते 14 वर्षातल्या सर्व मुलांना मिळायला पाहिजे, याच्यासाठी करण्यात आलेला हा ॲक्ट होता, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, ओके, 2009. परंतु याची अंमलबजावणी कधीपासून झाली म्हटलं, खूप महत्त्वाचं आहे, 1 एप्रिल 2010. तर हे किती फॅक्चुअलमध्ये फसवलं हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जगातल्या पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 कोणत्या देशानं केली? ते लक्षात राहू द्या, तो भारतच आहे, म्हणजे उत्तर CNR, भारत. राज्यसेवा मुख्यालय विचारला होता. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेतला मुद्दा शैक्षणिक धोरण, कारण भारतामध्ये जर बघितलं तर कोणत्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय स्थापन करण्याचा विचार करण्यात आला, तर ते येतं 1968 शैक्षणिक धोरण, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजे फक्त बी बरोबर, हे लक्षात ठेवायचं फॅक्च्युअलमध्ये. परीक्षेला नवीन शैक्षणिक धोरण आता सध्या चर्चेत होतं, त्याच्यामुळं हा पॉईंट लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय सुरू करण्याचा विचार करण्यात आला 1968 येतं का? ठीक आहे, 1968 येतं का? असं धोरण होतं का? नाही आहे, हां बी येत नाही, ए उत्तर येतं याचं, 1986 शैक्षणिक धोरणात, 1986. ठीक आहे, लक्षात घ्या, 1986 इज अ करेक्ट आन्सर, हे करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, थोडासा कन्फ्यूज केला होता, दिलंय काय तुम्हाला? राज्यघटनेचा अनुच्छेद 243 I याच्या अन्वये गठित करण्यात आलेला वित्त आयोग म्हटले, बरोबर, वित्त आयोग, याच्यानुसार कोणतं विधान बरोबर नाही, कोणत्या घटना दुरुस्तीने म्हटलं तर 243 I म्हणतोय. त्र्याहत्तर, बरोबर. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, वित्त आयोगाच्या कार्याबाबत कोणतं विधान बरोबर नाही असं म्हटले. आता प्रश्नाकडे जाऊया, पहिलं वाक्य बघा, पहिलं वाक्य बघितलं, नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करेल म्हणजे वित्त आयोग, आणि राज्याच्या वित्तमंत्र्याकडे शिफारस करेल. पहिलं वाक्य चुकीचं आहे मी म्हणतो, का? कारण इथं वित्तमंत्र्याकडे शिफारस करणार का राज्याच्या राज्यपालाकडे शिफारस करणार? वित्तमंत्री दिल्यामुळे हे चुकीचं आहे. या ठिकाणी काय येणार आहे? राज्यपाल येणार आहे, या ठिकाणी राज्यपाल. आयोगाला विचारलेलाच प्रश्न होता, त्याच्यामुळं ए चुकीचं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली, ए चुकीचं आहे, याचा अर्थ हा ऑप्शन आणि हा ऑप्शन इलिमिनेट झाला. राहिलं काय तुमचं? तर डी, बी आणि सी हे राहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आपण बघितलं, याच्यामध्ये बरोबर कोणतं नाही, नाही विचारलंय, बरोबर नाही. पहिलंच वाक्य अज बरोबर नाही, याचा अर्थ अ आणि बी. आता बाकी बघितलं, राज्य नगरपालिका यामध्ये निव्वळ उत्पन्नाची विभागणी करेल, बरोबर आहे. नेमून दिलेले कर म्हणजे नगरपालिकेकडून नेमून दिले जाणारे, नियोजित केले जाणारे कर यांचं निर्धारण, म्हणजे तिन्ही विधानं बरोबर आहेत. फक्त चुकीचं कोणतं आहे? तर पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, सिंपल सी गोष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, नगरपालिकामध्ये सभाध्यक्षांची पदे हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व मागास प्रवर्ग याच्यासाठी राखीव असतील. डेफिनेटली बरोबर आहे. राखीव प्रवर्गातील सभासद जरी राखीव नसलेल्या मतदारसंघामधून, म्हणजे राखीव प्रवर्गामधला सभासद आहे परंतु राखीव नसलेल्या मतदारसंघातनं निवडून आला, तर राखीव असलेल्या सभाध्यक्षांच्या पदासाठी निवडणूक लढवू शकतो. हे सुद्धा विधान बरोबर आहे, हे सुद्धा विधान. पुढचं बघा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आहे म्हटले. पहिलं विधान, हां हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान काय म्हणते? राज्यघटनेत मुख्यमंत्र्याच्या पात्रतेविषयी काहीच उल्लेख केला नाही. पहिलं जर वाक्य बघितलं तर मुख्यमंत्री घटनात्मक, ठीक आहे, उपमुख्यमंत्री घटनात्मक दर्जा कुठं आहे? डेफिनेटली नाही. उपमुख्यमंत्री असू द्या किंवा उपपंतप्रधान असू द्या, हे नावाला तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, उपराष्ट्रपती म्हटलं तर आहे बरं का, हे लक्षात घ्या. याचा अर्थ पहिलं विधान चुकीचं आहे, ओके, पहिलं विधान चुकीचं आहे. बरोबर कोणतं आहे? दुसरं विधान बरोबर आहे, कारण मुख्यमंत्र्याच्या पात्रतेविषयी राज्यघटनेमध्ये काहीच उल्लेख केलेला नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे.
अंदाज समितीबाबत खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर नाही, हे सुद्धा आयोगाला विचारलेलंच आहे. अंदाज समिती म्हटलं, आता पहिलं विधान आपण एक एक बघू, विधानसभा दुसरं विधान बघितलं. पहिली अंदाज समिती जॉन मथाई, ओके हे महत्त्वाचं आहे. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार अंदाज समिती 1950 स्थापन करण्यात आली, बरोबर आहे. दुसरं म्हणजे तिच्यामध्ये मूळ 25 सदस्य होते, नंतर 30 वाढवण्यात आलं, हे सुद्धा बरोबर आहे. आणि उपसभापती समितीचे सदस्य असतील तरी आपोआपच अध्यक्ष बनतात, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, याचा अर्थ पहिले कारण बरोबर नाही असं विचारलं आहे. अंदाज समिती म्हणतो 30 सदस्य, याचा अर्थ हे 30 सदस्य कुठून असणार आहेत, 30 सर्वच्या सर्व लोकसभेमधून असणार आहेत. आमदार जे मंत्री आहेत त्यांना याच्यामध्ये सहस्थान नसतं, अंदाज समिती, ओके. त्यानंतर लोकलेखा समिती, लोकलेखा समितीची स्थापना म्हटलं 1919 कायद्यानुसार झाली, हे लक्षात घ्या. आणि तिसरी असते ती म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कधी झाली, तर 1964 कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, तर कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार. कोणती समिती, कृष्ण मेनन समितीची शिफारस. म्हणजे लोकलेखा समिती असू द्या किंवा सार्वजनिक उपक्रम समिती असू द्या, त्याच्यामध्ये सदस्य संख्या असते 22, त्या 22 ची फोड केली तर 15 लोकसभेमधनं आणि 7 सदस्य असतात ते राज्यसभेमधनं. फक्त एकच अशी समिती आहे महत्वाची, ती म्हणजे अंदाज समिती. त्याच्यामध्ये 30 सदस्य असतात आणि सर्व सदस्य लोकसभेमधून असतात. याच्यामध्ये अंदाज समितीमध्ये राज्यसभेला कसलंच प्रतिनिधित्व दिलं जात नाही. मग माझा असा प्रश्न आहे, हे झालं केंद्राची अंदाज समिती, मग राज्यांच्या बाबतीमध्ये काय? म्हणजे समजा महाराष्ट्र राज्याचा विचार करा, महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाज समिती आहे, बरोबर. मग ह्या अंदाज समितीमध्ये कसे सदस्य असतात? महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला तर या समितीमध्ये 29 जास्त सदस्य असणार नाही. लक्षात येतं, 29 जास्त सदस्य असणार नाहीत. आणि याची फोड 23 सदस्य आणि 6 सदस्य, 23 हे विधानसभेमधून असतील, 23 सदस्य विधानसभेमधून असतील आणि 6 सदस्य असतात ते विधान परिषदेमधून असतात. लक्षात येते, म्हणजे 29 जास्त असता कामा नाही महाराष्ट्राचा विचार केला. ठीक आहे, समजलं? म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक उपक्रम समिती, ज्येष्ठ आपण आताच बघितलं कोणतं विधान योग्य आहे. आता सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना आहे 1964, आणि पहिलं वाक्य काय म्हटलंय, सुरुवातीला या समितीत 15 सदस्य होते आणि 1964 तिची सदस्य संख्या 22 वाढली. 22 असतात मान्य, परंतु 1964 वाढलं असं नाही आहे, कारण स्थापनाच 1964 याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट डेफिनेटली चुकीचं आहे. आता समितीच्या अध्यक्षांची नेमणूक समिती सदस्यांमधून केली जाऊ जाते, परंतु राज्यसभा सदस्यास अध्यक्ष म्हणून केले जाऊ शकत नाही, डेफिनेटली. यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे? फक्त ब बरोबर आहे. ठीक आहे, कारण 1964 कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना आहे 1974 यायला पाहिजे, इथं 64 नाही आहे, ओके. त्यानंतर 10 आय थिंक काहीतरी ते वाढवण्यात आलं, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एक हॉटेल चालवणं आणि पाहुण्यांचं आदरतिथ्य करणं राज्यपालांच्या कार्याचं कशा प्रकारे वर्णन केलं जातं, ओके. सिम्पलचं आहे के एम मुन्शी, म्हणजे राज्यपाल हे पद सध्या चर्चेत आहे. सध्याचा जर विचार केला महाराष्ट्राचा, भगतसिंग कोश्यारी बरोबर राज्यपाल, त्याच्यामुळं. आणि मी असं जर विचारलं, दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी एकच राज्यपाल, दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी एकच राज्यपाल, एक राज्यपाल अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली? दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी एकच राज्यपाल असं जेव्हा म्हटलं जातं, त्याचं उत्तर येतं 7वी घटनादुरुस्ती, जी 1956 करण्यात आली होती, या घटनादुरुस्तीने ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि एक हॉटेल चालवणं आणि पाहुण्यांचं आदरतिथ्य करणं राज्यपालांच्या कार्याचं कशा प्रकारे वर्णन कोणी केलं होतं, याचं उत्तर येतं के एम मुन्शी, के एम मुन्शी. पुढचा प्रश्न बघा, संघराज्यामध्ये नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबतीत कोणत्या घटनादुरुस्ती संबंधित आहे? आता एक सिंपल आहे, विचारलंय राज्यसेवा मुख्य 2015 विचारलंय, काय अवघड आहे यामध्ये? दादा गप असं आपण लक्षात ठेवलं होतं, दादा गप ही ट्रिक. आता म्हणजे तीन घटनादुरुस्ती आहेत की ज्या संघराज्यामध्ये नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत येतात. 10वी घटनादुरुस्ती येते, या 10वी घटनादुरुस्तीनं इथला दा म्हणजे दादरा नगर हवेली, पहिला दा म्हणजे काय, दादरा नगर हवेली, हे भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला, दादरा नगर हवेली. याच्यामध्ये 1961 येते पहिली, त्यानंतर 1962 दोन येत, त्यानंतर दुसरी घटनादुरुस्ती येते 12वी घटनादुरुस्ती महत्वाची. त्या घटनादुरुस्तीनुसार दमन दीव, पुढचं द म्हणजे काय, दमन दीव,
दमन दीव आणि पुढचं ग म्हणजे गोवा. दमन दीव आणि गोवा भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आलं. गोवा गोवा हे सुरुवातीला काय होतं, युनियन टेरिटरी होतं, म्हणजे केंद्रशासित प्रदेश होतं. कधी 1962 मध्ये, कारण 12वी घटना दुरुस्ती कधीची येते, 1962 ची. पण गोवा आता सध्या काय आहे, राज्य आहे. मग राज्याचा दर्जा गोव्याला कधी देण्यात आला, 1987 मध्ये देण्यात आला. आणि ते भारताचं 25वं राज्य ठरलं होतं. कितवं राज्य ठरलं होतं, 25वं राज्य. हे लक्षात असू द्या, ठीक आहे. आता राहिलं 14वी घटना दुरुस्ती. 14वी घटना दुरुस्ती 1965, इथं प ट्रिकचं प राहिलं ना फक्त आता, कारण आपण सुरुवातीलाच काय म्हटलं होतं, दादा गप असं लक्षात घ्या म्हटलं होतं मी. ओके, लक्षात येते का, इथं प राहिलं ना. हे दा म्हणजे दादरा नगर हवेली, पुढचा दा आणि ग म्हणजे दमन दीव गोवा, हे 12वी घटना दुरुस्तीनं. राहिलं काय फक्त प, प म्हणजे काय येतं, पाँडिचेरी. काय येतं, पाँडिचेरी. पाँडिचेरीचा 14वी घटना दुरुस्तीनं भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला. आता 16वी त्यामध्ये येत नाही, म्हणजे नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत असणाऱ्या घटनादुरुस्त्या कोणत्या, 10, 12 आणि 14, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे, तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, इसवी सन 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली. सिम्पल आहे, वेल्सली, कारण 1799 ते 1800 म्हटलं वेल्सली. तैनाती फौजेसाठी प्रसिद्ध होता, डुप्लीची ती योजना होती. बॉम्बे हा येथे तेल विहीर केव्हा खोदण्यात आली. सिम्पल आहे, 2 प्रश्न विचारला, कारण एक्साईज पूर्व 2017 जी झाली होती त्याच्यामध्ये पण हा प्रश्न होता. उत्तर येतं 3 फेब्रुवारी 1974. पाठ करून ठेवा, 2 रिपीट झालाय, पाठ करून ठेवा. बॉम्बे हाय पहिली तेल विहीर, 3 फेब्रुवारी 1974. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेबाबत प्रजेसाठी राजा असतो, राजासाठी प्रजा नसते असे विधान कोणी केले. वन सेवा मुख्य म्हणजे फॉरेस्ट मेन्स 2015 विचारलं होतं, याचं उत्तर आहे दादाबाई नवरोजी. काय आहे, दादाबाई नवरोजी. भारतीय लोकांना मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्यास संबंधित 19 मार्च 1910 रोजी केंद्रीय कायदेमंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला. कृषी सेवा पूर्व 2017 विचारलं होतं. 1910 म्हटल्यानंतर महात्मा फुले येत नाही, लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही लगेच महात्मा फुले उत्तर करत चला, कारण महात्मा फुलेंचं निधन आहे 1891 मध्ये. आणि यांच्या निधनानंतर त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित झाला होता, त्या ग्रंथाला म्हटलं जातं सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामधून त्यांनी कशाची संकल्पना मांडली, निर्मिकाची संकल्पना मांडली. निर्मिक म्हणजे त्यांनी कोणाला म्हटलं होतं, तर देवाला म्हटलं होतं. ओके, निर्मिकाची संकल्पना. त्यामुळे महात्मा फुले उत्तर येत नाही, कारण त्यांचा मृत्यू 1891 मध्ये. आता 1910 मध्ये भारतीय लोकांना सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रस्ताव केंद्रीय कायदेमंडळाकडे, याचं उत्तर येतं गोपाळकृष्ण गोखले. हे लक्षात असू द्या, गोपाळकृष्ण गोखले 1905 बनारस काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1905 लाच त्यांनी आणखी एक समाज स्थापन केला होता, त्या समाजाला म्हटलं जातं भारत सेवक समाज. काय म्हटलं जातं, भारत सेवक समाज, हे लक्षात घ्या, ठीक आहे. एवढे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. पुढचा प्रश्न आहे, 6 फेब्रुवारी 1932 मध्ये पदवीदान समारंभात बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सनवर गोळीबार केला. राज्यसेवा मुख्य 2016 विचारलं होतं, विनादास उत्तर येते. स्टॅनले जॅक्सनवर गोळीबार कोणी केला पदवीदान समारंभात, म्हटलं विनादास. ओके, मुलींच्या शाळेची प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले यांनी अहमदनगरच्या कोण या मिशनरी बाईंच्या शाळेमुळे मिळाली. मिस फरार नाव आहे, लक्षात ठेवायचं, मिस फरार. आता यामध्ये मी येथे मिस डेमन दिले. मिस डेमन म्हणजे कोण, तर जे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन सुरू केलं होतं, शारदा सदन, त्या शारदा सदनमध्ये मिस डेमनबाई शिकवत होती. हां, मिस डेमन, शारदा सदन. शारदा सदन म्हटलं 11 मार्च 1889 सुरू करलेलं होतं, ठीक आहे, लक्षात असू द्या. मिस फरार, हां, महात्मा ज्योतिबा फुले प्रेरणा. पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णनावर्ण व्यक्ती ओळखा. भारतात गुप्तहेर खातं सुरू केलं. प्राचीन वस्तूंच्या संरक्षणासाठी पुराणवस्तू संरक्षण विधेयक पास केलं. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापन केली. सिम्पलच उत्तर आहे लॉर्ड कर्झन, लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे, बरोबर असलेली विधाने ओळखा. म्हटले स्वामी दयानंद यांचे गुरु होते पूर्णानंद सरस्वती, बरोबर आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदशास्त्र अध्ययन स्वामी विरजानंद यांच्याकडे घेतलं. दोन्ही महत्त्वाचं आहे. पूर्णानंद सरस्वती त्यांच्या गुरुचं नाव, परंतु त्यांनी जे वेदशास्त्राचं अभ्यास कोणाकडून घेतलं, विरजानंद करून घेतलं, बरोबर आहे. सत्यार्थ प्रकाश खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे स्वामी दयानंद सरस्वतींचा.
हां वेदभाष्य हे ग्रंथ त्यांनी लिहिले, डेफिनेटली बरोबर आहे. याचा अर्थ याचं उत्तर येते वरीलपैकी सर्व बरोबर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पूर्णानंद सरस्वती स्वामी दयानंद यांचे काय होते, ते गुरु होते. आणि विरजानंद जे आहेत त्यांच्याकडून त्यांनी वेदशास्त्राचं अध्ययन केलं. म्हणजे वेदभाष्य हा ग्रंथ सुद्धा स्वामी दयानंद सरस्वतींचा आहे. परीक्षेला महत्त्वाचा आहे सत्यार्थ प्रकाश. ओके, लक्षात ठेवा. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही संस्था कोणी सुरू केली? सिंपलचा प्रश्न आहे. एक नंबर, कोणती व्यक्ती संदर्भामध्ये येते? लाला लजपत राय, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स. मुंबईच्या इंदू प्रकाश वृत्तपत्रामध्ये न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड ही लेख कोणी लिहिला? आता हे जे SSC एक्झाम असते किंवा बँकेचे एक्झाम असतात, म्हणजे जे रेल्वेचे एक्झाम असते, याच्यामध्ये ही परीक्षा याच्या बऱ्याच वेळा विचारली. ओके, तर न्यू लॅम्प फॉर ओल्ड म्हटलं लक्षात ठेवायचं, योगी अरविंद, अरविंद घोष. पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यावरील खटल्यात भगतसिंगचं वकीलपत्र कोणी घेतलं? बॅरिस्टर असिफ अली. अचूक उत्तर, बॅरिस्टर असिफ अली. कारण भगतसिंग असतील. ओके, आता लक्षात घ्या, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदे मंडळामध्ये बॉम्बस्फोट केला होता. का केला होता? कारण तिथं दोन बिल मांडली जाणार होती, त्या बिलाला विरोध म्हणून. पहिलं बिल होतं पब्लिक सेफ्टी बिल, पब्लिक सेफ्टी बिल होतं. आणि दुसरं बिल होतं ट्रेड डिस्प्यूट बिल. ओके, ह्या दोन बिलाला विरोध करण्यासाठी, ह्या दोन बिलाला विरोध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी येथे बॉम्बस्फोट केला होता. इनकलाब जिंदाबाद या घोषणा दिल्या होत्या. ते तिथून पळून बी जाऊ शकले असते, पण त्यांना जायचं नव्हतं, ते न्यूज करायची होती. ओके, त्यामुळे लक्षात राहू दे कोणतं बिल म्हटलं की. सन 1920 नागपूर अधिवेशनात टिळक, लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कोणता फंड जमा करण्याचं ठरलं होतं? याचं उत्तर येते पर्याय 4, म्हणजे जो टिळक मेमोरियल फंड आहे तो पण, आणि दुसरं म्हणजे स्वराज फंड तो पण. ठीक आहे, हे लक्षात असू द्या 1920, कारण 1 ऑगस्ट 1920 म्हणजे असहकार आंदोलन जेव्हा सुरू होणार होतं त्या दिवशी अगोदर कोणाचं निधन झालं? टिळकांचं. ओके, 1 ऑगस्ट 1920 असहकार आंदोलन तिथं सुरू होणार होतं. 24 जानेवारी 1943 रोजी पुण्यातील डॅश डॅश थिएटरमध्ये बॉम्ब कटामध्ये भास्कर कर्णिक, शिरुभाऊ लिमये, बाबूराव चव्हाण, रामसिंह परदेशी इत्यादी तरुण सहभागी झाले होते. तर 1943 24 जानेवारी म्हणजे कॅपिटल थिएटर. कोणतं थिएटर? कॅपिटल थिएटरमध्ये बॉम्ब कटामध्ये, लक्षात राहू द्या. हां, तर याच्यामध्ये हे गाठाला सरांच्या पुस्तकांचा संदर्भ आहे. भास्कर कर्णिक, शिरुभाई लिमये, बाबूराव चव्हाण, रामसिंह परदेशी इत्यादी तरुण त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे, नागपूर या ठिकाणी झालेली काँग्रेसची अधिवेशनं कोणती? उत्तर येतं 1 आणि 2, म्हणजे 1891 झालेलं अधिवेशन पण, दोनच अधिवेशन महत्त्वाचे आहेत नागपूरमध्ये, आणि 1920 झालेलं पण. मग आता तुम्हाला कळालं पाहिजे 1891 अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, 1920 काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण. त्याचं उत्तर येतं 1891 म्हटलं की आनंदाचार्लू, आणि 1920 म्हटलं तर चक्रवर्ती राघवाचार्य. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत फर्ग्युसन कॉलेज चालवलं जात होतं, या सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून यांची वर्णी लागली, याच वेळी विद्यार्थी निधी ही योजना त्यांनी काढली? याचं उत्तर येतं महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात असू द्या, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता? त्याचं उत्तर येतं विश्वनाथ नारायण मंडलिक, आणि त्यांचं प्राथमिक शिक्षक होते विनायक लक्ष्मण सोमन, यांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे मी अगोदर कव्हर केलं, 1893 विदर्भातल्या वर्धा या ठिकाणी त्यांनी विधवा विवाह उद्योजक मंडळी सुरू केली, आणि याचं नाव बदललं, ते म्हणजे विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी. हे जे पॉईंट आहेत ना, हे तर लक्षात ठेवा परीक्षेसाठी ना, हे महत्त्वाचं आलं लक्षात. 1893 विधवा विवाह उद्योजक मंडळी, 1893 महर्षी कर्वे, रूपांतर केलं 1895 विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ. नुसतं असं जर म्हटलं विधवा विवाह उद्योजक मंडळ कोणी सुरू केलं? रानडे, 1865. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पंडित रमाबाईंनी डिसेंबर 1887 रमाबाई असोसिएशन सुरू केलं? बोस्टन शहरामध्ये. आणि या रमाबाई असोसिएशन मार्फत येणारा पैसा भारतामध्ये पुरवला, आणि त्यामधून त्यांनी एक संस्था सुरू केली, ती संस्था म्हणजे शारदा सदन. काय म्हणतात? शारदा सदन, जी 11/3/1889 सुरू झाली. या ठिकाणी म्हणजे रमाबाई असोसिएशन मार्फत बोस्टन शहरातला पैसा जो होता तो इकडे त्यांनी वापरलेला होता. पुढील वाक्यात वर्णन केले व्यक्ती ओळखा.
उत्तम व्यक्ती होते, ब्राह्मणेतील चवळीचे पुढारी होते. 1932 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. सगळ्यात महत्त्वाचं, क्रांतीचे रणसिंग हे पुस्तक लिहिले होते जे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उत्तर लगेच येतं, दिनकरराव जवळकर. आता याच्यामध्ये घरचा पुरोहित हे पुस्तक म्हटलं भास्करराव जाधव, लक्षात ठेवायचं. घरचा पुरोहित हे पुस्तक म्हटलं भास्करराव जाधव. याच्या व्यतिरिक्त देशाचा दुश्मन हे पुस्तक म्हटलं तर काय येतं, दिनकरराव जवळकर. देशाचा दुश्मन हे पुस्तक जर म्हटलं तर दिनकरराव जवळकर, हे लक्षात घ्या. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, कारण देशाचा दुश्मन या पुस्तकामध्ये त्यांनी देशाचा दुश्मन कोणाला म्हटलं तर टिळक, लोकमान्य टिळक, आणि जे विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना त्यांनी देशाचा दुश्मन म्हटलं. आणि याचा जो खटला झाला, या खटल्यामध्ये शिक्षा कोणाला झाली, देशाचा दुश्मन खटला म्हणून ओळखला जातो, तर भास्करराव दिनकरराव जवळकरांना शिक्षा झाली. दिनकरराव जवळकर आणि आणखी एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती आहे केशवराव जेदे. का शिक्षा झाली बरं केशवराव जेदेला? कारण देशाचे दुश्मन हे पुस्तकासाठी जे प्रकाशक होते, प्रकाशक, तर ते होते केशवराव जेदे. त्याच्यामुळं याच्या त्यांनाही शिक्षा झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, आचार्य यात्रे यांनी जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचं अनभिशिष्ट सम्राट म्हणून पदवी दिली. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, परीक्षेला विचारले मुंबईचे अनभिशिष्ट सम्राट असं जगन्नाथ शंकर शेट यांना कोणी म्हटलं, आचार्य यात्रे यांनी म्हटलेलं आहे. मग पुढीलपैकी कोणत्या शैक्षणिक कार्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट यांचा सहभाग होता? ओके, तर त्यांचं उत्तर येतं द जगन्नाथ शंकर शेट फर्स्ट ग्रेड अँग्लो स्कूल, स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी आणि एल्पिन्स्टन कॉलेज. फिमेल हायस्कूलमध्ये येत नाही. ओके, अ ब आणि ड उत्तर येतं. का? तर फिमेल हायस्कूल म्हटलं तर रमा न्यायमूर्ती रानडे येतात पुण्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांचा संदर्भ तिथे येत नाही. क चुकीचं आहे. क चुकीचं म्हणजे पहिला ऑप्शन जातो, तिसरा ऑप्शन जातो, चौथा ऑप्शन जातो, दुसरं उत्तर येतं. प्रार्थना समाजाने धर्म सुधारण्याचं महत्त्वाचं कार्य केलं. पुढीलपैकी कोणत्या संस्था प्रार्थना समाजाशी निगडीत होत्या? सोशल सर्व्हिस लीग, नाम जोशी 1909, हरिश्चंद्र तालचेरकर हे सुद्धा नाव यामध्ये येतं, हरिश्चंद्र तालचेरकर, सोशल सर्व्हिस लीग. भारत सेवक समाज, गोपाळकृष्ण गोखले, हे पण उत्तर येतं. प्रार्थना समाजाशी निगडीत गोपाळकृष्ण गोखले, भारत सेवक समाज 1905. डिप्रेस क्लासेस मिशन, वी रा शिंदे, हे पण येतं. अनाथ बालस्क्रब, हे पण येतं. वरीलपैकी सर्व अचूक उत्तर. द इंडियन असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली? इंडियन असोसिएशन ही संस्था, सिंपल्स आहे ना, याचं उत्तर काय येतं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. इंडियन असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन म्हणत नाही, ईस्ट इंडिया असोसिएशन म्हटलं की दादाबाई नौरोजी, मग व्योमचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्याने. ईस्ट इंडियन असोसिएशन म्हटलं की सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 26 जुलै 1876, बरोबर आहे का? जुलै 1876 मध्येच येते ना, लक्षात राहते. प्रथम वर्णनावर्ण व्यक्ती ओळखा. प्रथम ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून 2 वर्ष त्यांनी काम केलं. इसवी सन 1868 मध्ये एल्पिस्टन महाविद्यालयात इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक, हे खूप महत्त्वाचं आहे, इतिहास आणि इंग्रजीचे प्राध्यापक झाले. 1885 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, डेफिनेटली रानडे, कारण महादेव गोविंद रानडे यांनी एल्पिस्टन महाविद्यालयामध्ये इतिहास आणि इंग्रजी, हिस्ट्री आणि इंग्लिश याचं अध्ययन केलं होतं. प्राध्यापक होते आणि 1885 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीसुद्धा झालेले होते. महादेव गोविंद रानडे, किंवा त्यांना आपण न्यायमूर्ती रानडे म्हणून ओळखलं जातं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता? डेफिनेटली विश्वनाथ नारायण मंडलिक आणि त्यांचे प्राथमिक शिक्षक विनायक लक्ष्मण सोमन, दोन्ही बरोबर आहे. 1944 मध्ये समता संघ कोणी स्थापन केला? महर्षी धोंडो केशव कर्वे, लक्षात घ्या, समता संघ म्हणतोय. याच्यानुसारच त्यांनी मानवा समता, मानवी समता नावाचं मासिक सुरू केलं होतं. मानवी समता नावाचं मासिक सुरू केलं होतं 1947 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे. महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत कोणत्या मुस्लिम नेत्यांनी आपापल्या व्यवसायाचा त्याग केला? याच्यामध्ये डॉक्टर अन्सारी आहेत, शौकत अली आहेत, मौलाना मोहम्मद अली आहेत आणि मौलाना अबुल कलाम आझाद आहेत. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. हे सर्वच्या सर्व व्यक्तींनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला होता, मुस्लिम नेत्यांनी. हां, डॉक्टर अन्सारी, शौकत अली, मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद. पुणे करारानुसार हरिजनांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवण्यात आल्या.
148 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या आणि 18%, ओके, लक्षात असू द्या. आता याच्यामध्ये हरिजन पत्र हे सुरू केलं होतं महात्मा गांधीजींनी येरवडा कारागृहातून, कारण जो तो करार झाला होता ना त्याच्यानंतर. आता ह्या हरिजन शब्दाला आंबेडकरांनी आक्षेप घेतला होता, आंबेडकरांना तो शब्द आवडलेला नव्हता हरिजन, ओके, हे लक्षात असू द्या. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा कम्युनिझमच्या धर्तीवरील विचार मांडणारा ग्रंथ कोणी लिहिला? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध सांगा, कोण उत्तर सांगतं याचं? हे उत्तर येतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्याचा स्तर राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली, ओके. याचं उत्तर येतं 19 जुलै 1942. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करत असाल तर मजूर संघ, स्वतंत्र मजूर संघ, स्वतंत्र मजूर पक्ष होता जो, हां, स्वतंत्र मजूर पक्ष जो स्थापन करण्यात आला होता सुरुवातीचा, तर तो होता 15 ऑगस्ट 1936 चा. पण त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन सुरू केलं 1942. पण एक लक्षात घ्या, या पक्षाच्या वतीने ज्यांनी ज्यांनी निवडणूक लढवली त्यांचा पराभव झालाय आणि तो दारुण पराभव होता. त्याच्यामुळं हा एवढा जास्त चाललेला नाही आहे. फक्त परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, 19 जुलै 1942 अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष म्हटलं, स्वतंत्र मजूर पक्ष 15 ऑगस्ट 1936, हे लक्षात घ्या, ओके. हे काय आहे, सकाळी 11 दुपारी 2 रात्री 9 दररोज 3 स्पेशल क्लास होत आहेत. अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा. अन अकॅडमी लर्निंग ॲपवर आपले दररोज 3 स्पेशल क्लास होत आहेत. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर सकाळी 11 दुपारी 2 आणि रात्री 9 3 स्पेशल क्लास आहेत, लाईव्ह क्लास होत आहेत, ओके, आणि फ्रीमध्ये आहेत. लाईव्ह क्लास आहेत आणि ते सुद्धा फ्रीमध्ये आहे. तुम्हाला त्याच्यासाठी 1 रुपया तुम्हाला पडणार नाही. फक्त तुम्हाला ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ते लेक्चर बघायचं आहे, याच्या व्यतिरिक्त काय करायचं नाही. त्याच्यासाठी ॲप डाउनलोड केल्यानंतर MPSC कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला फक्त एकच नाव सर्च करायचं आहे, अजय कुमार गोसावी, ओके. नसल तर MPSC ट्रिक्स नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे, MPSC ट्रिक्स नावाचा टेलिग्राम चॅनल, तिथं तुम्ही जॉईन व्हा, ओके. 19K सबस्क्रायबर आहे, जॉईन MPSC ट्रिक्स सर्च करा, 19K सबस्क्रायबर असणारा चॅनल जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. 19,000 K म्हणजे, ठीक आहे. थँक्यू.